आता नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे, त्या पार्श्वभूमीवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले. राज्यात तीन पक्षांचं सरकार सत्तेवर असून त्यांच्यामध्ये संवाद आहे. भरपूर वेळ असतानाही सरकारनं मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकण्याचा. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन होत आहे पण राज्याला मंत्रीचं नाही, त्यामुळे विषय कुणाकडे मांडायचा याचा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. तसेच काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यावर शिवसेनेची भूमिका काय आहे असा प्रश्न विचारत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेसाठी किती काळ लाचारी स्वीकारायची हे शिवसेनेनं ठरवावा असा टोलाही लगावलाय. पाहूया अनेक गोष्टी मांडण्यासारख्या आहेत पण मंत्रीच नाही, त्यामुळे काय मांडायचं? 6 दिवसाचं अधिवेशन आहे, विषय देखील नाही आहेत, प्रश्नोत्तर त्यात नाही आहेत. तरी देखील विरोधी पक्ष म्हणून जनतेचे विषय योग्य प्रकारे तिथे मांडण्याचा प्रयत्न आम्ही करू. सावरकरांना मानावंच लागेल. या देशामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ज्या प्रकारचं जाज्वल्य राष्ट्रभक्ती आणि देशप्रेम दाखवलंय त्याकरता सौदेबाजीची आवश्यकता नाही आहे. मला असं वाटतं की सत्तेची लाचारी आज अशा प्रकारची सौदेबाजी करण्याकरता ज्या ठिकाणी मजबूत करते आहे, पण त्यांची सौदेबाजी त्यांना लखलाट. असं आहे की एकूणच या सरकारमध्ये न मंत्री आहे, न सरकार आहे, निर्णय आहे, स्थगिती केवळ पाहायला मिळते आहे. अशा सरकारच्या चहापानाला जाण्यात आम्हाला रस नाही, आम्ही चहापानाला जाणार नाही.